नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी पाठ अकरावा पाहू शरीराच्या आत सांगा पाहू श्वास घेतल्यानंतर छाती का फुकते डॉक्टरांकडे तपासायला गेल्यानंतर मनगटापाशी बोटे ठेवून डॉक्टर नाडी पाहतात तेव्हा तुम्हालाही त्याचे ठोके जाणवतात नाडीचे ठोके का बरं पडत असतील आपल्याला निरनिराळी कामे करायची असतात मुलांनो ती करण्यासाठी आपण कशाचा बरा वापर करतो बरोबर डोळे कान नाक जीभ त्वचा या ज्ञानेंद्रियांचा आपण वापर करतो पुढील कामं पा करण्यासाठी आपण शरीराचे कोणते भाग वापरतो ते सांगा पाहू पाहण्यासाठी डोळ्यांचा चालण्यासाठी पायांचा ऐकण्यासाठी कानांचा तर लिहिण्यासाठी आपण हाताचा वापर करतो आता हे सर्व बाह्य अवयव आहेत एखाद्या ठराविक कामासाठी वापरल्या जाणाऱ्या शरीराच्या विशिष्ट भागाला अवयव किंवा इंद्रिय असं म्हणतात चालण्यासाठी आपण पाय वापरतो म्हणजे पाय हे आपले चालण्याचे अवयव आहेत ऐकण्यासाठी कान वापरतो म्हणजे कान हे आपले ऐकण्याचे अवयव आहेत जे अवयव शरीराच्या बाहेरच्या बाजूस आहेत त्यांना बाह्य अवयव असे म्हणतात कान नाक हात पाय हे अवयव बाहेरच्या बाजूस आहेत म्हणजेच ते बाह्य अवयव आहेत ते आपण बाहेरून सहजपणे पाहू शकतो बाह्य अवयवांना बाह्येंद्रिये असेही म्हणतात ज्या इंद्रियांच्या मतीने आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव होते अशा इंद्रियांना ज्ञानेंद्रिये म्हणतात डोळे कान नाक जीभ ही आपली ज्ञानेंद्रिय आहेत आता नवीन शब्द आहे अंतरेंद्रिय शरीराच्या आत असणारे इंद्रिय हे इंद्रिय बाहेरून दिसत नाही शरीराची अनेक कामे शरीराच्या आतल्या भागातही चालतात रक्तवाहिन्यांचे जाळे सर्व शरीरभर पसरलेले असते त्यातून सतत रक्त फिरत असते श्वासावाटे आपण हवा शरीरात घेतो ती रक्तामार्फत संपूर्ण शरीरभर पोहोचवली जाते अन्न खातो त्याचे पचन होते ही कामे वेगवेगळी इंद्रिये करतात त्यांना आंतरेंद्रिये असे म्हणतात या पाठात आपण आंतरेंद्रियाची माहिती घेणार आहोत पहा मुलांना चित्रामध्ये तुम्हाला हृदय हृदय हे शरीरातील एक महत्त्वाचे आंतरेंद्रिय आहे ते वक्षपोखळीमध्ये मधोमध किंचित डाव्या बाजूला असते फुफ्फुसे हे देखील आंतरेंद्रिय आहेत फुफ्फुसांमध्ये हवा शुद्ध केली जाते हृदय व फुफ्फुसे आंतरेंद्रिय आहेत त्यानंतर लहान आतड्यामध्ये घेतलेल्या अन्नातील महत्त्वाचे घटक हे लहान आतड्यामध्ये पचवले जातात तर मोठ्या आतड्यामध्ये पाणी आणि क्षार शोषून घेतले जातात त्यापासून ऊर्जा तयार करण्याचे कार्य केले जाते मोठ्या आतड्यामध्ये पाणी व क्षार शोषून घेण्याचे काम केले जाते हे देखील शरीराच्या उदर पोकळीमध्ये असते आता आपण शरीरातील पोकळ्यांचा विचार करू शरीराच्या आतील महत्वाची कामे करणारी इंद्रिये सुरक्षित राहायला हवीत यासाठी ही अंतरेंद्रिया जागच्या जागी राहण्यासाठी शरीराची रचना केलेली असते त्यासाठी डोके आणि धड यांच्या आत पोकळ जागा असते जी पोकळी डोक्याच्या आत असते त्या पोकळीला शिरोपोकळी असे म्हणतात धडाच्या आत असणाऱ्या पोकळीचे तीन भाग पडतात छातीच्या भागात जी पोकळी असते तिला वक्षपोकळी म्हणतात पोटाच्या भागात जी पोकळी असते त्या पोकळीचे दोन भाग पडतात त्यांना उदरपोकळी आणि कटी पोकळी अशी नावे आहेत या पोकळ्यांमध्येच शरीरातील सर्व आंतरेंद्रिय असतात आपली जागा सोडून ही अंतरेंद्रिये इकडे तिकडे हालणार नाहीत अशा पद्धतीची रचना शरीरामध्ये असते आता आपण ग्रासनलिका याविषयी विचार करू शेजारील आकृतीत तोंड आणि जठर ही अंतरेंद्रिये दाखवली आहेत ही इंद्रिये अन्नाच्या पचनाचे काम करतात जठर हे उदरपोकळीत असते तोंडातील घास जठरापर्यंत पोचवण्यासाठी वक्षपोकळीत जी नळी असते तिला ग्रासनलिका किंवा ग्रासिका असे म्हणतात आपण त्याला अन्ननलिका असेही म्हणू शकतो अन्न खाण्यासाठी आपण तोंडाचा वापर करतो जिभेमुळे आपल्याला अन्नाची चव कळते दातांनी आपण अन्न चावून घेतो चावता चावता त्यात लाळ मिसळते त्यामुळे अन्नाचा जो गोळा असतो तो ओलसर होतो आणि गिळण्यास सहजता येते गिळलेला घास ग्रास ग्रासनलिकेत जातो ग्रासनलिकेची जी ही भिंत असते ती लवचिक असते त्यामुळे अन्नाचा घास ग्रास ग्रासनलिकेतून जठरापर्यंत सुलभतेने नेला जातो माहीत आहे का तुम्हाला अन्नाचा प्रवास तोंडापासून सुरू होतो उदरपोकळीतील आंतरेंद्रियाच्या मदतीने अन्नाचे पचन होते अन्नातला न पचलेला निरुपयोगी भाग गुद्वारा वाटे विष्ठेच्या रूपाने बाहेर टाकला जातो तिथे शरीरातल्या अन्नाचा प्रवास संपतो तोंडापासून गुद्धवारापर्यंत एक नलिकेसारखा अन्नाचा प्रवास होत असतो या मार्गाला अन्न मार्ग म्हणतात या नलिकेसारख्या मार्गाची लांबी नऊ मीटर असते मुलांनो निरनिराळी आंतरेंद्रिये मिळून हा अन्नमार्ग बनलेला असतो या अन्नमार्गाचा ग्रासनलिका हा एक भाग आहे त्यानंतर आपण पाहूया हृदय आपल्या शरीरात रक्त असते आपण श्वास घेतो तेव्हा हवा शरीरात घेतो ती संपूर्ण शरीराला पोहोचवण्याचे जे काम असते ते रक्त करते आपण अन्न खातो त्या अन्नाचे पचन झाल्यानंतर ते देखील शरीराच्या प्रत्येक कणाला पोचवण्याचे काम रक्त करते त्यासाठी शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांमधून रक्त खेळत ठेवण्याचे काम हृदय करते हृदय हे शरीरातील महत्वाचे आंतरेंद्रिय आहे ते वक्षपोकळीमध्ये मधोमध मद किंचित डाव्या बाजूला असते हृदय आपल्या मुठीपेक्षा किंचित मोठे असते हृदयाच्या भिंती या लवचिक असतात हृदयाचे आकुंचन आणि शिथिलीकरण आलटून पालटून न थांबता होते हृदय आकुंचन पावले की हृदयातील रक्त रक्तवाहिन्यांमध्ये ढकलले जाते पुढच्या प्रत्येक आकुंचनाच्या वेळी ते पुढे पुढे ढकलले जाते हृदयाच्या आकुंचनाला हृदयाचा ठोका म्हणतात कायम लक्षात ठेवा आपला तळहात छातीवर मध्यभागी डावीकडे ठेवला तर हृदयाचे ठोके जाणवतात तुम्ही तुमच्या छातीवर हात ठेवून हृदयाचे ठोके ऐकू शकता मनगटापाशी त्वचेच्या अगदी जवळून जाणारी रक्तवाहिनी असते तिथे बोटे टेकून पहा बरं हे ठोके आपल्याला जाणवतात या ठोक्यांना आपण नाडीचे ठोके म्हणतो आपण जेव्हा जोरा जोराने पळत असतो तेव्हा नाडीचे ठोके जलद गतीने पडत असतात तुम्ही खेळताना याचा अनुभव तुम्हाला आला असेल आता आपण फुफ्फुसांचा विचार करूया आपण श्वसन करतो तेव्हा नाकावाटे हवा शरीरात घेतो ती ज्या अंतरेंद्रियामार्फत शरीराला पुरवली जाते त्यांना फुफ्फुसे म्हणतात आपल्याला दोन फुफ्फुसे असतात ती वक्षपोकळीमध्ये असतात हे मी तुम्हाला सांगितलं त्यातील एक उजव्या बाजूला आणि दुसरे डाव्या बाजूला असते तिथे दोन फुफ्फुसांच्यामध्ये किंचित डाव्या बाजूला हृदयही असते डाव्या फुफ्फुसामध्ये खोलगट जागा असते उजवे फुफ्फुस डाव्या फुफ्फुसापेक्षा थोडे मोठे असते श्वासाबरोबर आत घेतलेली हवा फुफ्फुसापर्यंत पोहोचण्यासाठी एक नळीसारखे अंतरेंद्रिय असते त्याला आपण श्वासनलिका असे म्हणतो श्वासनलिकेला पुढे दोन छोटे फाटे फुटतात त्या फाट्यांना श्वसनी असे म्हणतात श्वास घेतल्याने फुफ्फुसे थोडीशी प्रसरण पावतात त्यामुळे श्वास घेतल्यावर छाती फुकते हृदय आणि फुफ्फुसे यांची कामे एकमेकांवर अवलंबून असतात ही दोन्ही महत्त्वाची इंद्रिये वक्षपोकळीत असतात यानंतरचा महत्वाचा अवयव आहे मेंदू शिरोपोकळीमध्ये मेंदू स्थित असतो मेंदू आपले अत्यंत महत्त्वाचे अंतरेंद्रिय आहे आपल्या सर्व हालचालींवर मेंदूचे नियंत्रण असते राग येणे आनंद वाटणे दुःख होणे अशा भावनांची जाणीव मेंदूमध्ये होते मेंदूला इजा झाली तर माणूस कायमचा अपंग होऊ शकतो मेंदूला परिपूर्ण अशा संरक्षणाची जरुरी असते म्हणून निसर्गानेच मेंदूच्यावर कवटीचे कवच घातलेले आहे तर मुलांनो या पाठामध्ये आपण अनेक आंतरेंद्रियांचा शरीरातील पोकळ्यांचा अभ्यास केलेला आहे पाठ मन लावून जरूर वाचा आणि विविध आंतरेंद्रिये जी बाहेरून दिसत नाही ती कशा पद्धतीने कार्य करतात व्हिडिओ पुन्हा पहा आणि लक्षात ठेवा